नमस्कार, मी रेश्मा गुंजाळ, कर्नाळा केबल नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. दिवसभरातल्या घटना आणि घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत, मात्र सुरुवात करूयात हेडलाईन्सने. चौकेते आमदार विवेक पाटील यांच्या आमदार निधीतून विविध विकास कार्यांचे भूमिपूजन संपन्न. मागासवर्गीय सेल रायगड जिल्हा अध्यक्ष बारा सदावर्ते यांची झोपडपट्टी पुनर्वसन विकास महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती. आमदार विवेक पाटील यांनी दिला शुभेच्छा. गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाळाराम पाटील यांनी विविध मंडळांमध्ये जाऊन गणरायाचे घेतले दर्शन. आणि जिया खान नंतर बॉलिवूड अभिनेत्री मोना खन्नाचीही राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या. मोठ्या उत्साहात भाविकांनी गौरीचं स्वागत करून तिची पूजा अर्चना केली. गणपतीच्या चौथ्या दिवशी देवी गौरीचं स्वागत केलं जातं. महिलांसाठी जणू ही एक पर्वणीच असते, नवविवाहित नवरीसाठी हे एक निमित्त असतं असं म्हणतात. पाहूया गौरीच्या पूजनाची काही क्षणचित्रे. राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी गौरीचं आगमन होतं. लक्ष्मीच्या पावलाने आलेल्या गौरींचं भाविकांनी स्वागत करून पूजा अर्चना केली. गौरी पूजन हे नवविवाहित मुलींसाठी एक पर्वच असतं. गौरीला सुंदर शृंगार करून तिची पूजा करून तिला नैवेद्य दाखविला जातो. राज्यभर वेगवेगळ्या पद्धतीनं गौरीचं पूजन करण्यात येतं. गौरी हा पार्वतीचा अवतार मानला जातो. पनवेलमध्येही गौरी पूजन करण्यात आले. भाविकांनी मनोभावे गणपती आणि गौरीची पूजा अर्चना केली. मागासवर्गीय सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष बारा सदावर्ते यांची शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश चिटणीस मंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन आणि विकास महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी आमदार विवेक पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस मंडळाच्या बैठकीत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन व विकास महासंघाच्या अध्यक्षपदी मागासवर्गीय सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष बारा सदावर्तींची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या यशाबद्दल आमदार विवेक पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यासोबत बारा सदावर्ते कोणत्याही आमिषाला कधीच बळी पडले नाहीत. ते त्यांच्या विचारांशी कायम एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहेत. केलेल्या कामाचे योगदान पाहता त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाचा बारा सदावर्ते नक्कीच सन्मान करतील अशी भावना यावेळेस आमदार विवेक पाटील यांनी व्यक्त केली. माझे निकटचे सहकारी श्री बारा सदावर्ते यांच्या शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती चिटणीस मंडळाची जी बैठक झाली त्या चिटणीस मंडळामध्ये एकमताने महाराष्ट्र झोपडपट्टी विकास व पुनर्वसन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. मी त्यांचं मनपूर्वक ह्या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांच्या कार्याला निश्चितपणे शुभेच्छा देतो. गेल्या 35 वर्षामध्ये सत्याची चीड असलेला
आणि शेतकरी कामगार पक्षाच्या आणि पुरोगामी विचाराशी प्रामाणिक असणारा असा एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी त्यांचं जीवन जगलेलं आहे. त्याने त्यांच्या उभ्या हयातीमध्ये जे पुरोगामी विचाराशी प्रामाणिक राहून जे राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा राजकारण जे त्यांनी चालवलेलं आहे, कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुणाच्याही दबावाला न बळी पडता, मी माझ्या विचाराशी प्रामाणिक राहतो आणि विचाराशी प्रामाणिक राहण्यामध्ये जे काय फार कमी राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते राहिलेले आहेत त्याच्यामध्ये बारा सदावर्ती यांचा निश्चितपणे समावेश आहे. आणि त्यांनी केलेल्या पुरोगामी विचाराचा आत्तापर्यंत त्यांनी त्या विचाराने केलेलं कामाचं योगदान पाहता आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी चिटणीस मंडळाच्या माध्यमातून त्यांना फार मोठं पद आज ह्या ठिकाणी दिलेलं आहे. मला आशा नाही तर मला खात्री आहे का ह्या पदाचा सन्मान वाढवण्याचं कामच बारा सदावर्ती करतील. काही काही लोकांना पदामुळं मान चढतो तर काही पदाला व्यक्तीमुळं मान चढतो, तसं ह्या पदाचा मान बारा सदावर्ते हे वाढवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि झोपडपट्टीवासियांना खऱ्या अर्थानं आज एक हक्काचं नेतृत्व मिळालेलं आहे असं मला वाटतं. आणि झोपडपट्टीवासियांचं प्रामाणिकपणे पुनर्वसन करण्याचं, झोपडपट्टीवासियांचा विकास करण्याचा, जेव्हा मी विकास म्हणतो तेव्हा विकास म्हणजे फक्त झोपड्या बांधून किंवा घरं बांधून नव्हे तर त्यांचा आर्थिक उन्नती झाली पाहिजे, त्यांची शैक्षणिक उन्नती झाली पाहिजे, आर्थिक शैक्षणिक सामाजिक उन्नती झाली पाहिजे, समाजामध्ये त्यांना मानाचं स्थान मिळालं पाहिजे, त्यांना कुणावर अवलंबून राहता कामा नये, अशा प्रकारचा झोपडपट्टीवासियांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं बारा सदावर्त्यांचा आत्तापर्यंत असलेला त्यांचा दांडगा अनुभव, त्याच्यामध्ये त्यात असणारं ज्ञान, त्याचबरोबर कायद्याचं असणारं ज्ञान, ह्या सगळ्या ज्ञानाचा फायदा झोपडपट्टीवासीच्या सर्वांगीण विकासासाठी होईल असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्या अनुषंगानं ते जरी महाराष्ट्रात गेले असले तरी मी त्यांना विनंती करीन की पनवेल उरण आणि रायगडमध्ये जरा थोडंसं जास्त लक्ष त्यांनी द्यावं. इथलं एक मॉडेल महाराष्ट्राला झोपडपट्टी पुनर्वसन आणि झोपडपट्टी विकास ह्या गोष्टींचं एक मॉडेल महाराष्ट्रासाठी उभं करावं आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी इथनं कामाला सुरुवात करावी आणि हा आदर्श हे मॉडेल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात फिरतील अशा प्रकारची अपेक्षा मला ह्या ठिकाणी निश्चितपणे वाटतं. त्यांच्या कार्याला माझ्याकडनं माझ्या सर्व सहकाऱ्यांकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच बारा सदावर्ते यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. शेतकरी कामगार पक्ष या पक्षामध्ये गोरगरिबांचा विचार केला जातो, मजुरांचा विचार केला जातो, प्रकल्पग्रस्तांचा विचार केला जातो आणि त्याचप्रमाणे ज्या ज्या या रायगडमध्ये असतील, महाराष्ट्रामध्ये असेल, असणाऱ्या झोपडपट्टीवाशांचा प्रामुख्याने विचार केला जातो या गोष्टीचा मला अत्यंत गर्व आहे. मी गेले 35 वर्ष माझे सहकारी आदरणीय माझे मित्र आमदार विवेक पाटील साहेबांच्या बरोबरीनं काम करत आहे. जरी आज या पक्षाच्या माध्यमातून पक्षाचे सरचिटणीस जयंतभाई पाटील यांच्या स्वाक्षरीनं हे जे मला आज पत्र दिलेलं आहे, प्रामुख्यानं हे जे काम जे आहे माझ्यावरती सोपवलं गेलेलं आहे की झोपडपट्टीचं पुनर्वसन आणि विकास कसं करायचं हे खऱ्या अर्थानं जर शिकवलं असेल तर आमदार विवेक पाटील साहेबांनी शिकवलेलं आहे. ही गोष्ट नाकारता येण्यासारखी नाही. आज झोपडपट्टीचा प्रश्न मोठा भयानक झालेला आहे आणि झोपडपट्टीमध्ये असणारं पुनर्वसन, त्याचं मॉडेल कसं उभं करायचं, पुनर्वसन कसं करायचं आणि त्यांचा सर्वांगीण विकास कसं करायचं, ही परिस्थिती आज पुढे आलेली आहे. आणि या परिस्थितीला पुढे जात असताना या ठिकाणी जी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे की महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी व पुनर्वसन विकास या महासंघाचा अध्यक्ष म्हणून मला निवडलं गेलेलं आहे, नक्कीच मी सन्मान्य माझ्या सहकारी आमदार साहेबांना विनंती करेन की ही जबाबदारी माझ्यावर आपण दिलेली आहे, ही जबाबदारी मी प्रामाणिकपणाने लाल बावट्याशी एकमत राहून मी प्रामुख्यानं हे आमदारांनं काम करेन. आपला आदेश जरी मी महाराष्ट्र पदावरती गेलो असलं तरी सुद्धा तुम्ही आमचे नेते आहात आणि नेते म्हणून मी शेवटपर्यंत कुठेही नाही जाता माझा पुरोगामी विचार तुमच्याबरोबर कायम राहील हीच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर मी कबुली देतो आणि या जिथे थांबतो मला तुम्ही दिलेलं ते जो सन्मानपत्र आहे हे सन्मानपत्रच समजतो आहे की प्रत्यक्ष झोपडपट्टीमध्ये जाऊन झोपडपट्टीवासियांचे जे काही प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपण आज प्रामुख्यानं हाती घेतलेले आहेत, त्याचा न्याय निवाडा, त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे.
की पनवेलीसारख्या ठिकाणी झोपडपट्टीच्या संदर्भामध्ये फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे भवन ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी ज्या झोपड्या होत्या त्यांना त्यांचं एफएसआय वाढून पक्क्या स्वरूपाचं शौचालयचं असं मॉडेल टाईपचं आमदार विवेक पाटील साहेबांनी ते त्यांचं पहिलं पुनर्वसन केलं. पहिले झोपडपट्टीचं पुनर्वसन, मग नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन उभं करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जरी बाबासाहेब आंबेडकर भवन कृती समिती याचे आमदार साहेब अध्यक्ष झाल्या त्याने ताबडतोब जे काही काँग्रेसच्या काही नाकर्ते कार्यकर्त्याने जे त्यात थांबून ठेवलेलं काम जे होतं ते काम त्याने सुरू केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्याचा आज क्रेडिट कोणतरी घेतोय हे सर्वांना आज आम जनतेला माहिती झालेलं आहे. हे नेमकं केलं आहे कोणी, होय आम्ही हे केलं आहे ही गोष्ट कोणी ह्या नाकारू शकत नाही, कारण साहेबांनी ते केलेलं आहे. साहेबांचा शब्द जो आहे तो फार अंतिम शब्द आहे, जो शब्द दिला तो पुरा केल्याशिवाय साहेब राहत नाही आणि म्हणून माझ्यासारखा पुरोगामी विचाराचा कार्यकर्ता साहेबांच्या पाठीमागे ठाम पाळणे आहे. मला बरीचशी आमिष दाखवली गेली परंतु मी त्या आमिषाला बलून पडलेलो नाही. मी कोणाचं नाव घेत नाही परंतु आमिषाला बली न पडणारा साहेबाचा एकमेव मित्र मी आहे. मी मला त्यांच्या माध्यमातून जैनभाईंच्या माध्यमातून जरी महाराष्ट्राच्या मध्ये कानाकोपऱ्यामध्ये कुठल्याही ठिकाणी जरी पाठवलं तर झोपडपट्टीचं पुनर्वसन, झोपडपट्टीचा विकास या सगळ्या गोष्टीचं मला पूर्ण ज्ञान अवगत आहे आणि तीच जबाबदारी साहेबांनी माझ्यावर सोपवलेली आहे. या जबाबदारीचं काम करण्याचं मी मनोदय बाळगलेलं आहे. या प्रसंगी आमदार विवेक पाटील, शांताराम चवरकर, पत्रकार विवेक पाटील, मंदार धोंडे आदी मान्यवर उपस्थित होते. इतरही काही महत्त्वपूर्ण बातम्या आपण जाणून घेऊयात, मात्र बुलेटिन मध्ये वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा कर्णा केबल नेटवर्क. हॉलमार्कच्या दागिन्यांचे पनवेल मधील एक प्रशस्त शोरूम पटेल ज्वेलर्स. गोल्ड, सिल्वर, डायमंड, प्लॅटिनम, पटेल ज्वेलर्स, जोशियाळी, पनवेल. देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम, सुषमा कितना प्यारा ड्रेस है, कहां से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया. अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने मिली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया. हाँ हाँ सब कुछ बताती हूँ, नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी. ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर. एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 बार 10 बार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल. वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा. फॉर्चुनर, इनोवा, न्यू करोला अल्टीस, इटियोस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा. सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है. आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं. गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स. इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान. बेहतर क्वालिटी के साथ साथ
हॉस्पिटैलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है। हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यू ट्रस्ट। आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा। हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, परसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल। हमारे संपर्क नंबर है फॉर सेल्स 8652789999, फॉर सर्विस 02143662999। टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या बातमीकडे। चौक येथे आमदार विवेक पाटील यांच्या आमदार निधीतून समाज मंदिर आणि रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी ग्रामस्थांनी आमदार विवेक पाटील यांचे आभार मानलेत। आमदार विवेक पाटील यांच्या आमदार निधीतून चौक जिल्हा परिषद मतदारसंघात बुधवारी विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। यामध्ये समाज मंदिर व रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी आमदार विवेक पाटील, युवा नेते जगदीश पवार, सुरेश देशमुख आदी मान्यवरांसहित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी ग्रामस्थांनी या विकास कार्यांचे आमदार विवेक पाटील यांचे आभार मानले। विवेकानंद पाटील साहेब यांना आदरणीय सर्व आम्ही ग्रामस्थांतर्फे सर्वांतर्फे तुम्हाला आदरणीय नमस्कार। समाज मंदिर आणि रस्ता बांधकामाचे काम केल्याबद्दल सर्व सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व ग्रामस्थ आणि सर्व सदस्य यांच्यातर्फे आम्ही तुमचे आभार मानत आहोत। समाज मंदिरासाठी आमदार विपुल यांच्या फंडातना टेंबरी गावामध्ये समाज मंदिराचं भूमिपूजन होतंय। या समाज मंदिरासाठी राजेश क्षीरसागर यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी जागा दिलेली आहे। त्यांचा आमदार विवेकानंद पाटील साहेब त्यांचा पुष्पहार घालून आभार व्यक्त करतो। सर्व नागरिक एकत्र यावेत म्हणून गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली। त्याच प्रकारचा वारसा पनवेलमधील जुई गावात गेली कित्येक वर्ष सुरू आहे। जुई गावात एक गाव एक गणपती पद्धतीप्रमाणे संपूर्ण गावात एकाच गणपतीची स्थापना करण्यात येते। गणेशोत्सव अगदी उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात येत आहे। लोकमान्य टिळकांनी सर्व नागरिकांनी एकत्रितरित्या यावे यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली होती। हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून पनवेल तालुक्यातील जुई गावामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली जाते। जुई गावामध्ये संपूर्ण गावाचा मिळून एकाच गणपतीची स्थापना केली जाते। घरोघरी गणपती न आणता संपूर्ण गावाचे नागरिक एकाच सार्वजनिक गणपतीची पूजा करतात। या अभिनव उपक्रमाद्वारे विराजमान झालेल्या गणरायाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी मनोभावे दर्शन घेतले। यावेळी त्यांच्यासोबत कामोठे ग्रामपंचायत सदस्य शंकर म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य सुनील भेंडे आदी मान्यवर उपस्थित होते। गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे। या निमित्ताने पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील
यांनी पनवेल कळंबोली कामोठे येथील गौरी गणपतीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाचा नाथा तुझ नमो आणि पुन्हा एकदा वेळ झाली विश्रांतीची. एक शाम रोटी छोटी के नाम. अगर आप करना चाहते हैं एंजॉय आपकी शाम, तो होटल रोटी छोटी है आपके डेस्टिनेशन का नाम. मुंबई गोवा हाईवे पर पनवेल से 4 किलोमीटर की दूरी पर शेडोन में रोटी छोटी, जहां आपको मिलेगा आपका फेवरेट आगरी और मालवानी सी फूड. खाने से पहले आप चुनिए आपका मनपसंद और फ्रेश सी फूड. अगर आप वेज खाना पसंद करते हैं तो आपके लिए है सभी महाराष्ट्रीयन सब्जी का भंडार.
स्पेशल लपेटा, फ्रेश और हाइजीनिक फूड एक्सीलेंट सर्विस के साथ। और अगर आप अपनी शाम और भी रंगीन बनाना चाहते हैं तो आप एंजॉय कर सकते हैं हर तरह के ड्रिंक्स, वो भी एक गजल प्रोग्राम के साथ। होटल रोटी छोटी, जहां गजल की महफिल में मजा लीजिए खाने और ड्रिंक्स का। साथ ही आपके बच्चों के लिए एक बड़ा सा प्ले एरिया और एक खास पार्टी हॉल, जहां आप सेलिब्रेट कर सकते हैं आपके यादगार लम्हे। तो एक बार जरूर आइए एक शाम रोटी छोटी के नाम। दीपक साडीज, गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले, साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेले नाव दीपक साडी। आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये पर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट्स। सहावारी, पैठणी, कांजीवरम, दहावार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्योर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फैंसी देवयानी साड़ी, फुल नेट डिजाइनर साड़ी आणि कैटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साड़ी। या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, थ्री पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे। माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडीज। मागणी तुमची, पुरवठा आमचा, दीपक साडीज गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज। आमचा पत्ता दीपक साडीज 761 कापड बाजार टिळक रोड पनवेल। आमचा संपर्क नंबर आहे 022-2745-2433। दीपक साडीज। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, वळूयात पुढच्या बातमीकडे। अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येनंतर आता बॉलिवूडच्या अजून एका अभिनेत्रीने गळफास लावून आत्महत्या केली। मोना खान या अभिनेत्रीने मृत्यूपूर्वी सुसाईड नोट तिच्या आयपॅडमध्ये लिहून ठेवली होती। यामध्ये तिच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचं तिने लिहून ठेवलंय। सुप्रसिद्ध अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येनंतर आता अजून एका बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या यारी रोड येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे। आत्महत्या करण्यापूर्वी अभिनेत्रीने तिच्या आयपॅडवर सुसाईड नोट लिहून ठेवली होती। त्यामध्ये तिने लिहिले होते की मी माझ्या जीवनाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे, त्यामुळे माझ्या मरणानंतर कोणालाही त्रास देण्यात येऊ नये। पोलिसांच्या मते मोना खन्ना आपल्या लहान बहिणीसोबत म्हणजेच रिया खन्नासोबत राहायची। शनिवारी रात्री मोनाने आपल्या बहिणीला म्हणजेच रियाला बाहेरून फळे आणण्यास सांगितले आणि मला त्रास देऊ नको असे देखील सांगितले। त्यामुळे जेव्हा रिया फळे घेऊन आली तीही तिच्या खोलीत निघून गेली। तिने कोणत्याही प्रकारचा व्यत्यय मोनासाठी आणला नाही। मात्र जेव्हा सकाळपर्यंत मोना तिच्या खोलीतून बाहेरच आली नाही तेव्हा रियाने खोली उघडली आणि पाहिले तेव्हा मोनाने सिलिंग फॅनला गळफास लावून घेतला होता। पोलिसांच्या मते मोनाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळत नसल्याने ती त्रस्त होती, त्यामुळे तिने आत्महत्या केली। उसकी बहन रिया ने या पुलिस स्टेशन में फोन किया था कि मेरे बहन ने सुसाइड किया है करके, पुलिस से इसके लिए वो पुलिस उनके घर पे गई। आपने बॉडी को देखा तो क्या उसमें कोई इंजरी मार्क्स दिखे हैं या कोई फाउल प्ले आपको लगता है इसमें या प्योर सुसाइड का केस? सुसाइड केस है, उसमें ट्रायंगुलर मार्क्स आए हुए हैं उसके, और वो बहन और वो उनके उसको तो कोई कंप्लेंट ही नहीं है। मोनाच्या शेजारीच ब्युटी पार्लर आहे। ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेने सांगितल्याप्रमाणे मोना खूपच चांगली मुलगी होती, ती कधी असे पाऊल उचलेल असे वाटले नव्हते। हमने डाउट भी नहीं किया कि ये सब काम करेगा वो, या अगर वो हमसे बात करता था देन आई वुड हैव गाइड हर, आई वुड हैव श्योरली गाइड हर कि ऐसा नहीं करना, बट इट्स टू लेट नाउ। टेंशन में नहीं लगी आपको बात? नो कभी तो ऐसा नहीं, शी वाज वेरी हैप्पी एंड स्माइलिंग, तो डाउट नहीं किया कि इसका क्या प्रॉब्लम। मात्र मोनाची बहीण रियाच्या मतानुसार
मोना तिच्या प्रियकरामुळे तणावग्रस्त होती. मोनाचे एका नामांकित अभिनेत्याच्या मुलाशी प्रेमसंबंध होते. तिचे त्याच्यावर फार प्रेम होते, मात्र तो तिला कायमच दुर्लक्षित करायचा, तिला शिवीगाळ करायचा, तिला मारहाण देखील करायचा. मोना शनिवारी तिच्या प्रियकराला भेटायला गेली होती. त्यावेळी ती फारच तणावग्रस्त वाटत होती. रियाच्या मध्ये ती एकटीच आहे आणि त्यामुळे ती पोलीस केस करू इच्छित नाही. बॉलिवूडच्या सिल्वर स्क्रीनवर काम करण्याची इच्छा बऱ्याच जणांची असते. इथे आपलं नशीब आजमावायला कित्येक लोक दुरून येतात, मात्र बॉलिवूडच्या या चंदेरी दुनियात प्रत्येकाचंच नशीब चमकतं असं नाही. मुंबईतील टिळकनगर येथे एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. टिळकनगर येथे एका युवकाचा रेल्वे खाली मृत्यू झालाय. यातील दुर्दैवी बाब म्हणजे या मुलाचा मृतदेह टिळकनगर पासून चेंबूर पर्यंत ट्रेन मध्ये फसल्याने फरफटत आलाय. सविस्तर बातमी आपण या रिपोर्टच्या माध्यमातून पाहूयात. मुंबई आणि मुंबईकरांच्या संवेदना हरवल्यात की काय अशी घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारच्या संध्याकाळची आहे. चेंबूरजवळ लोकल ट्रेन अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रेल्वेत अडकल्यामुळे हा मृतदेह टिळकनगर स्टेशन पर्यंत फरफटत आला, मात्र त्यानंतरही त्या व्यक्तीचा मृतदेह उचलण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. जवळपास 20 मिनिटे हा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर पडून होता. कोणीही या मृतदेहाची माहिती पोलिसांना दिली नाही. अखेर एका बूट पॉलिश करणाऱ्या व्यक्तीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि अँब्युलन्स बोलावून मृतदेह हटवण्यात आला. मात्र या घटनेमुळे मुंबईकरांना झालंय काय आणि त्यांची संवेदना खरंच हरपली आहे का असा सवाल उपस्थित होतोय. स्टेशनवर बूट पॉलिश करणाऱ्या व्यक्तीनं आपलं नाव न सांगण्याची अट सांगत माहिती दिली की असे अपघात हार्बर लाईनवर नेहमीच होतात, मात्र रेल्वे आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी नागरिकांच्या मदतीसाठी येत नाहीत. अशा प्रकारच्या अपघातांसाठी त्यांनाच पुढे येऊन पोलिसांची मदत करावी लागते. या बदल्यात पोलीस त्यांना एका मृतदेहामागे 400 रुपये देतात आणि जर या कामासाठी मनाई केली तर त्यांना स्टेशनवर बूट पॉलिश करण्यापासून ते मज्जाव करतात. या स्टेशनवर पोलीस अधिकारी तर दिसत आहेत, मात्र रेल्वे प्रशासनाचा कोणताच कर्मचारी किंवा अधिकारी दिसत नाहीये. सातत्याने सामान्य नागरिकांच्या मदतीचे दावे करणाऱ्या रेल्वेची सत्यता आता बाहेर आली. या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल आणि जर या घटनेमध्ये पोलीस अधिकारी दोषी आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. मुंबईची लाईफलाईन बनवण्यात जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ते अपघात रोखण्याचे प्रयत्न करण्याचे दावे लोकल ट्रेनच्या प्रशासनाकडून नेहमीच करण्यात येतात, मात्र ते नेहमीच फोल देखील ठरले आहेत. मुझे भी अभी पता चला है और इसके बारे में मैं अभी इन्फॉर्मेशन निकालता हूँ. इस तरह की घटनाएं जनरली नहीं होती. मैं पिछले 30 दिन से यहाँ पे हर रोज लगभग 10-11-12 लोगों की इसमें मौत होती है और ये घटना मेरे को क्यों कल ही पता चला. अब ये इन्फॉर्मेशन हमारे तक पहुँची कि नहीं पहुँची, ये एक इसमें बहुत महत्वपूर्ण है, क्योंकि जैसी इस तरह की घटनाएँ होती हैं इमीजिएटली बॉडी को वहाँ से निकालना चाहिए. ये इंस्ट्रक्शन है और ऐसा होता भी है. फर्स्ट टाइम मैं सुन रहा हूँ कि ऐसा हुआ है, तो इसकी हम इंक्वायरी करते हैं और इसमें जो भी सामने आएगा उसके ऊपर कार्रवाई की. पुलिस को हमारी जो है इंस्ट्रक्शंस हैं वो उसके ऊपर, क्योंकि उनका पंचनामा करना होता है, ये सब चीज़ें हमें करनी होती हैं और हम लोग करते भी हैं. ये पहली ऐसी घटना है जो आज मैं सुन रहा हूँ कि इसमें पुलिस नहीं पहुँची या पुलिस वाले बच्चे उसमें. मेरा ऐसा मानना है कि अगर मान लो पुलिस थोड़ी देर लग रही है उसको, ये सबकी कोशिश होनी चाहिए कि बॉडी को वहाँ से उठाया जाए. वो किसी के साथ भी एक तो घटना हो सकती है और ऐसी घटनाएं ना हो, पुलिस अपनी तरफ से और भी इसमें प्रोएक्टिवली करे तो हमारी कोशिश रहेगी. और इस तरह ये जैसा मैंने बोला कि इसे ऐसी कुछ चीज़ हुई है उसकी इंक्वायरी करेंगे और ऐसी घटना ना हो दोबारा से. जाता जाता एक नज़र टाकूया हेडलाइंस पर. चौकेते आमदार विवेक पाटील यांच्या आमदार निधीतून विविध विकास कार्यांचे भूमिपूजन संपन्न. मागासवर्गीय सेल रायगड जिल्हा अध्यक्ष 12 सदावर्ते यांची झोपडपट्टी पुनर्वसन विकास महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती. आमदार विवेक पाटील यांनी दिला शुभेच्छा. गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाळाराम पाटील यांनी विविध मंडळांमध्ये जाऊन गणरायाचे घेतले दर्शन. आणि जिया खान नंतर बॉलिवूड अभिनेत्री मोना खन्नाचीही राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या. आणि आज या बुलेटिन मध्ये इतकंच. तुम्ही पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क. तोपर्यंत नमस्कार.